Tapam, three or four BHK luxury villas at Thevim, North Goa, starting from rupees 1 crore 35 lakhs. Terms and conditions apply. साहेब केन्ना मेळ्ळें तुमकां पाकीट? आयज 4:30 सुमार आमी रडाराचेर आशिल्ले पळय तेन्ना एकलो सायकलींग वयतालो आनी पाकीट काडटालो. काडटा काडटा स्कूटर सरकारान सांगले की ते पाकीट आहा पळय ते ताजे न्हू म्हण ताज्या उपरांत तेका अडकिल्या उपरांत तेणी ते स्कूटरकारान काडून आमचे कडेन दिले आनी म्हणपालो कोणाचे ते पळय आनी हे करा म्हणपालो. आमी सोमते तेंचे कडेन घेतले आनी मागीर फुडली कारवाई करून हांगा हाडले. ते तेका ताज्या उपरांत 10 मिनटांनी फोन केलो म्हणल्यार ते तेन्ना अंजुना पावले आसले. आमी म्हटले आमचे 7:30 सुमार 7:30 आमी आमच्या ऑफिसांत पावतले तेन्ना तुमी थंयच्यान येया म्हण सांगले. कितलो अमाउंट आसलो? अमाउंट आमी मेजूंक ना तेंका. आतां मेजपाक लागलो कितलो अमाउंट आसा तुमी? 10,000 और क्या है इसमें? डॉक्यूमेंट है, कार्ड, लाइसेंस, आप क्या बोल सकते अभी वो दिया ना पैकेट? आई जस्ट वांट टू थैंक्स टू गोवा पुलिस कि लाइक हम आउटसाइडर हैं एंड हम यहाँ पे एंजॉय करने के लिए आते हैं. हम यहाँ शिरिम रिसोर्ट पे शिरिम विला में रुके थे. सो टुडे वी प्लान टू विजिट टू आरंबोला बीच. वहाँ बीच से विजिट करके हम प्लानिंग किए थे कि तितली ओजन में जो है तितली पे हम जाए. तो जब हम बैक हो रहे थे तो मेरा वॉलेट ऑल ऑफ अ सडन पॉकेट से गिर गया. आई वाज अनअवेयर अबाउट दैट. तो मैं जब तितली में जब पहुँचा था ओजन में तो वहाँ जब मैंने अपना वॉलेट चेक किया तो मेरे पास वॉलेट था नहीं. सो आई वाज सर्चिंग एवरीवेयर कि कहीं वॉलेट मिल जाए. कहीं नहीं मिला तो हम फिर से बैक वे टूवर्ड्स आरंबोला बीच. तो जहाँ पर मुझे लगा कि यहाँ पर मेरा वॉलेट शायद गिरा होगा मेरे पॉकेट से, तो वहाँ तक हम पहुँचे थे पर वॉलेट मिला नहीं था. तो मैं जस्ट अपना डेबिट कार्ड वगैरह ब्लॉक करने के लिए बैंक को फ़ोन किया था. तो उतने में ही लास्ट मिनट जब मैंने फ़ोन करके रखा था एंड ऐसे में सर चैट में फ़ोन एक या दो मिनट के तो मैं गावस्कर का कॉल आ गया था कि ये आपका वॉलेट, क्योंकि गावस्कर को भी पता चला था मेरा इसमें एक स्लिप था. इसमें और कोई मेरा कॉन्टैक्ट नंबर था नहीं. तो गावस्कर ने यहाँ से सौरव जैन के नाम से इसमें ड्राइविंग लाइसेंस देखा होगा. तो यहाँ पे मेरा स्लिप था, कॉन्टैक्ट नंबर था. तो ये कोड मिला. आप कहाँ से आए? मैं गुवाहाटी नागालैंड से. नागालैंड ओके दोनों. थैंक यू सो मच. आज आमी इथं पेडणे पोलीस स्थानकाचो ट्राफीक विभागाचे सेवा बजावत असताना ड्युटीवर असताना पेडणे ट्राफीक सेल जो आहे त्यांच्या कर्मचाऱ्यांना आणि ASI होते अन्य पोलीस कर्मचारी होते ट्राफीक सेलचे त्यांना आज सकाळी नागालँड येथील 2 युवक आपल्या दुचाकीने गोव्यात पर्यटक म्हणून आलेले आणि हे दोघा युवक चोपडे या ठिकाणी पुलाजवळ पोचले असतात त्यांच्या खिशातून पाकिट न कळत खाली पडलं आणि हे पाकिट ते पुढे गेल्यानंतर एक सायकल चालवणाऱ्या एका युवकाने उचललं. त्याच दरम्यान तिथं ट्रॅफिक वाहतूक पोलीस होते त्यांच्या नजर निदर्शनाची गोष्ट आल्यानंतर त्यांनी त्याला जाब विचारला आणि चौकशी केली. त्यावेळेला त्याचं पाकिट नसल्या कारणाने त्यांनी पाकिटमध्ये जो पेपर होता त्यावरून त्या व्यक्ती जो पर्यटक होता त्याला संपर्क साधला आणि तुझं पाकिट मिळाल्याचं त्याला सांगितलं. त्यावरून आज हे पाकिट सुमारे 10,000 त्या रक्कम रोख रक्कम होती तसेच त्यांचे इतर दस्तऐवज ATM कार्ड अन्य दस्तऐवज होते. एकूणच या प्रकारामुळे जे पेडणे पोलीस आणि अन्य संपूर्ण गोवा राज्याचे पोलीस याबाबत लोक उलटसुलट बोलतात. पोलीस हे दंडात्मक कारवाई करतात, लोकांना त्रास देतात, नाहक सतावणूक करतात. मात्र या घटनेवरून आम्हाला त्यांचं अभिनंदन करावं वाटतं कारण त्यांनी आपला जो प्रामाणिकपणा आहे या गोष्टीवरून दाखवलेला आहे. त्यांनी असंच कार्य करावं आणि मला वाटतं की अशा गोष्टीने नागरिकाने त्यांचं अभिनंदन करावं जेणेकरून त्यांचं मनोबल वाढेल. सध्या आम्ही पेडणे ट्रॅफिक कार्यालयाच्या परिसरात आहोत आणि आज सकाळी आपले नागालँड येथील 2 पर्यटक शिवोली चोपडे मार्गे पर्यटनाचा आनंद लुटण्यासाठी किनारी भागात जात असताना त्यांचं पैशांचं एक पाकिट आपले जे ट्रॅफिक आहेत पेडणे ट्रॅफिक पोलीस त्या ठिकाणी ट्रॅफिक कायदा त्याची अंमलबजावणी करण्यासाठी रस्त्यावर थांबले असतात त्या पर्यटकांचं एक पाकिट पैशांचं आणि त्याच्यामध्ये त्यांचं महत्त्वाचे दस्तऐवज होते आणि तेच एक
एका मुलाला मिळाले आणि तो मुलगा घेऊन जात असताना ट्रॅफिक पोलिसांनी त्यांना जाब विचारला आणि त्याला कळलं की हे दुसऱ्या पर्यटकांचे पाकिट आहे. त्यामुळे ते पाकिट आपले ट्रॅफिक पोलिसांनी घेऊन ज्या पाकिटमध्ये एक नंबर आणि एक नाव होतं त्या नावाचा त्यांच्याने विचारपूस केली आणि हे पाकिट कुठं मिळालं याचा विचार करत असताना त्यांना त्या नागालँड येथील जे दोन पर्यटक होते त्या दोन पर्यटकांची माहिती मिळाली. ट्रॅफिक पोलिसांनी सविस्तर त्यांना फोन करून सांगितलं की तुमचं असं असं एक पाकिट आमच्या शिवोली चोपडे पुलावर सापडलेलं आहे, ते आम्ही घेऊन पेडणे ट्रॅफिक सेलच्या कार्यालयात आहोत. आणि आताच पर्यटक या ठिकाणी नागालँडचे दोन्ही पर्यटक आले आणि त्यांनी ते ट्रॅफिकने मिळालेलं पाकिट रोख रक्कम 10,000 आणि इतर जे काही डॉक्युमेंट होते ते डॉक्युमेंट त्या पर्यटकांपर्यंत पोहोचवले आणि त्या पर्यटकांनी या ट्रॅफिक सेलचं अभिनंदन केलेलं आहे. आजकाल आपण सगळीकडे बघत असतो की राष्ट्रीय हमरस्त्यावर किंवा अंतर्गत रस्ते आहेत त्या ठिकाणी ट्रॅफिक पोलीस किंवा RTO हे जे दंडात्मक कारवाई करत असताना जे वाहतुकीचे नियम पाळत नाही त्यांच्यावर कारवाई करत असताना किंवा त्यांना सतावत असतात असाही एक समज आहे. परंतु ट्रॅफिक सेलच्या पोलिसामध्ये सुद्धा एखादा देव माणूस असतो, प्रामाणिकपणा असतो, हे आजच्या घटनेमधून दिसून आलेलं आहे. या पोलिसांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे आणि ज्या पर्यटकांना हे पाकिट परत मिळालं त्यांनीही या ट्रॅफिक पोलिसांचे अभिनंदन करून आभार मानलेले आहे. मी निवृत्ती शिरोडकर, इन गोवा 24 तासांसाठी. बॉम्बे बाजार. तरेकवार साड्यांचो खजिनो असपी गोयचे नामनेचे ठिकाण बॉम्बे बाजार. साड्यो स्वतः खातीर घ्या किंवा भेट म्हणून द्या. तुमच्या पसंतीच्यो सगळ्यो साड्यो आमच्या दालनात असा. पारंपारिक साडी, डिझायनर, सिल्क, लेहंगा मापक दरान उपलब्ध. तसेच स्टिचिंगची सोय. सगळे सण आता लागी पावला. आयजूच भेट द्यात बॉम्बे बाजार, 18 जून रोड, पणजी.